नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरचं यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला आपण तलाठी या भरती परीक्षेच्या संदर्भातील असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांच्याविषयी माहिती बघत होतो. याच्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे काही घटक बघितले आहेत. या घटकांच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारले जातात. आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा घटक बघायचा आहे, तो म्हणजे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. आता हा पुरस्कार काय आहे, पुरस्काराचं स्वरूप काय आहे, सुरुवातीपासून म्हणजे पुरस्कार दिला गेलेल्या वर्षापासून आज अखेर हे पुरस्कार कोणाला दिले गेले, त्याचबरोबर यावर्षीचे जे पुरस्कार प्राप्त आहेत म्हणजे 2021-22 हे पुरस्कार प्राप्त कोण आहेत, या सर्व घटकाच्या विषयी किंवा सर्व बाबींविषयी माहिती आपल्याला आजच्या लेक्चरला या ठिकाणी बघायची आहे. त्यामुळे या ठिकाणी आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून या पुरस्काराच्या बाबतीत किंवा इतर तुमच्या काही शंका असतील या पुरस्कारासंदर्भात तर त्या सर्व शंकांचं निरसन होईल आणि तुम्हाला याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून फायदा होईल. चला तर आपण आजच्या लेक्चरला जो घटक महत्त्वाचा बघणार आहोत तो म्हणजे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. त्या पुरस्काराची आपण माहिती बघणार आहोत. हा जर पुरस्कार बघितलं तर पुरस्कार आपण महाराष्ट्र राज्य जे वाङ्मय मंडळ आहे त्या वाङ्मय मंडळातर्फे जाहीर केला जातो. शासनाचा एक महत्त्वाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार किंवा एक महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणून या पुरस्काराकडे बघितलं जातं. आणि या पुरस्काराला ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांचं नाव दिलं गेलेलं आहे, म्हणून या पुरस्काराची उंची आणखीनच वाढलेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा हा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, त्याच्याविषयी आपण माहिती बघूयात. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कैलासवासी विंदा करंदीकर यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने सन 2012 प्रदान करण्यात येतो. आता हा जो विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार आहे तो पुरस्कार हा साहित्य क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करतात अशा व्यक्तींच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार कैलासवासी विंदा करंदीकर यांच्या नावाने हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचं साहित्य आणि संस्कृती मंडळ आहे त्यांच्या वतीने 2012 प्रदान करण्यात येतो. आता हा जो पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं स्वरूप काय असतं बघा. या पुरस्काराच्या स्वरूपामध्ये ₹5,00,000 हा पुरस्काराची रक्कम असते, मानचिन्ह असतं, त्याचबरोबर मानपत्र असतं, अशा प्रकारच्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचं हे स्वरूप असतं. हा जर पुरस्कार आपण बघितलं तर साहित्य क्षेत्रामध्ये जी उल्लेखनीय कामगिरी करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो, कारण या पुरस्कारामुळे त्यांच्या साहित्याला अधिकाधिक दर्जा प्राप्त होतो, त्याचबरोबर त्यांचा साहित्य क्षेत्रातील मान उंचावला जातो. आता 2021-22 साली जे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जे जाहीर झाला त्याच्याविषयी आता आपण माहिती बघूयात. राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने यावर्षीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप ₹5,00,000 रोख, मानचिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि या 21-22 या वर्षाचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे तो जीवनगौरव पुरस्कार तत्कालीन जे सांस्कृतिक मंत्री किंवा मराठी भाषा मंत्री जे होते सुभाष देसाई यांच्या वतीने हा पुरस्कार जाहीर करण्यात आला किंवा या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी या 2021-22 पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. आता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 21-22 या पुरस्काराबरोबरच इतर या पुरस्काराच्या अंतर्गत येणारे महत्त्वाचे काही पुरस्कार आहेत त्याच्याविषयी आता आपण माहिती बघणार आहोत. हा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2021-22 या वर्षाचा भारत सासणे यांना जाहीर झाला. या पुरस्काराचं स्वरूप होतं ₹5,00,000 रोख, मानचिन्ह व मानपत्र. आता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त हे भारत सासणे यांचं जर कार्य बघितलं तर विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांचं लेखन आहे. राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार प्राप्त त्यांना झालेले आहेत. त्यांची जी ग्रंथ प्रकाशनाची संख्या आहे ती जवळपास 35 ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. या साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा भाषा वाङ्मय मंडळाच्या वतीने या 2021-22 वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे. बघा त्यांचं कार्य उल्लेखनीय असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेला. तुम्हाला या ठिकाणी हा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2021-22 सालचा कोणाला भेटला गेला, तर तो भारत सासणे यांना भेटला गेलेला आहे, कारण ते विविध साहित्य प्रकारांच्यामधलं लेखन आहे. राज्य शासनाच्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचे 7 व इतर 30 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. त्यांची ग्रंथसंपदाही मोठी आहे. अशा प्रकारचं कार्य असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. पुढचा पुरस्कार श्री पू भागवत पुरस्कार. हा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार एका संस्थेला दिला गेला. ती संस्था म्हणजे लोकमान वाङ्मय गृह मुंबई
यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे। या पुरस्काराचे स्वरूप ₹3 लाख, मानचिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचं आहे। मराठी विज्ञान परिषद तथा अनेक पुरस्कार प्राप्त प्रकाशित ग्रंथाची संख्या यांची 1374 एवढी आहे। लोकवाण्मय गृह मुंबई यांनी 1374 ग्रंथ आजपर्यंत प्रकाशित केलेले आहेत आणि त्यांचं मराठी विज्ञान परिषदेमध्ये असलेलं कार्य बघून त्यांना श्री पू भागवत पुरस्कार 2021 हा त्यांना यावर्षीचा दिला गेलेला आहे। त्यानंतरचा पुरस्कार व्यक्तींसाठी दिला जाणारा डॉक्टर अशोक राकेळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2021 हा जो व्यक्तींसाठी दिला जातो तो पुरस्कार डॉक्टर रमेश वरखेडे यांना दिला गेला। या पुरस्काराचं यावर्षीचं स्वरूप होतं ₹2 लाख, मानचिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचं यावर्षीचा पुरस्कार हा दिला गेला। आता यांचं जर कार्य बघितलं तर यांचं कार्य बालसाहित्य, लोकसाहित्य, समाजभाषा विज्ञान, साहित्य प्रकारात विपुल लेखन हे त्यांचं असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिला गेला। त्याचबरोबर पुणे विद्यापीठामध्ये व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम त्यांनी रचना केलेली आहे, त्या रचनेमध्ये त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांना डॉक्टर अशोक राकेळकर मराठी भाषा अभ्यासक 2021 सालचा पुरस्कार दिला गेलेला आहे। पुढचा पुरस्कार आहे तो कविवर्य मंगेश पाडगावकर पुरस्कार। हा पुरस्कार आहे तो मराठी भाषा संवर्धनासाठी त्यांच्या नावाने दिला जातो, तो कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार मराठी भाषा संवर्धन पुरस्कार। हा पुरस्कार जो आहे तो पुरस्कार व्यक्तींसाठी दिला जातो। यावर्षीचा 2021-22 सालचा जो पुरस्कार आहे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार हा पुरस्कार चंद्रकांत पाटील यांना दिला गेला। या पुरस्काराचं स्वरूप ₹2 लाख, मानचिन्ह व मानपत्र अशा प्रकारचं होतं। साहित्यातील साहित्यविषयक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील 18 पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। 5 लेखसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। 24 अनुवाद त्यांनी केलेले आहेत। 54 पेक्षाही जास्त पुस्तकं त्यांची आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांच्या या अशा उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021-22 हा त्यांना जाहीर करण्यात आला। आता डॉक्टर अशोक राय केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार याच्या अगोदरचा पुरस्कार हा संवर्धक पुरस्कार आधी आपण बघितला होता की व्यक्तींसाठी दिला जातो, आता हाच पुरस्कार संस्थेसाठीही दिला जातो, म्हणजे यांच्याच नावाने पुरस्कार दिला जाणार संस्थेसाठी दिला जातो। 21-22 या वर्षाचा संस्थेसाठी दिला जाणारा अशोक राय केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार जो आहे तो मराठी अभ्यास परिषद पुणे या संस्थेला जाहीर झाला। त्या पुरस्काराचं स्वरूप ₹2 लाख, म्हणजे 2 लाख, मानचिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचं त्या पुरस्काराचं स्वरूप होतं। आता या संस्थेनं मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी पूरक ठरणाऱ्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत, परिसंवाद आयोजित केलेले आहेत, व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे, अशा विविध उपक्रमांचं त्यांनी आयोजन केलेलं आहे। त्यामुळे मराठी भाषा आणि जीवन हे या भाषाविषयक त्रैमासिक त्यांनी 1983 पासून सुरू केलेलं आहे किंवा नियमितपणे चालवलेलं आहे आणि त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉक्टर अशोक राकेळकर यांच्या वतीने हा मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे। पुढचा पुरस्कार आहे कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 संस्थेसाठी दिला जाणारा पुरस्कार। यावर्षीचा पुरस्कार मराठी भाषा मराठी अभ्यास केंद्र या संस्थेला दिला गेला। या पुरस्काराचं स्वरूप सारखंच होतं, 2 लाख, मानचिन्ह आणि मानपत्र अशा प्रकारचं स्वरूप होतं। या संस्थेचं कार्य जर बघितलं तर मराठी भाषेचे संस्कृतीचे जतन आणि संवर्धनासाठी कार्य, मराठी भाषेच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्यावरती संशोधन, मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारच्या योजना राबवणं हे या मराठी भाषा संवर्धक पुरस्कार प्राप्त मराठी अभ्यास केंद्राचं कार्य होतं। म्हणून त्यांना यावर्षीचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2021 त्यांना दिला गेला। आता जर आपण हा बिंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार बघितला, मराठी भाषा महाराष्ट्र राज्य वाङ्मय मंडळातर्फे दिला जाणारा जो पुरस्कार महत्त्वाचा पुरस्कार आहे साहित्य क्षेत्रातील, तो 2012 साली सर्वप्रथम द्यायला सुरुवात झाली। तेव्हापासून आजपर्यंत जर पुरस्कार प्राप्त बघितले तर याच्यामध्ये 2011 साली हा पुरस्कार प्राध्यापक के ज पुरोहित यांना 2011 सालचा पुरस्कार प्राप्त झाला। 2012 सालचा ज्येष्ठ कविवर्य नादो महानोर यांना पुरस्कार प्राप्त झाला। 2013 सालचा पुरस्कार वसंत अबाजी डहाके यांना प्राप्त झालेला आहे। 2014 चा पुरस्कार द मा मिराजदार यांना जाहीर झालेला आहे। 2015 चा पुरस्कार प्राध्यापक राग जाधव यांना प्राप्त झालेला आहे। 2016 चा पुरस्कार मारुती चितमपल्ली यांना जाहीर झालेला आहे। 2017 चा पुरस्कार
मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर झालेला आहे. 2018 पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर झालेला आहे. 2019 पुरस्कार श्रीमती अनुराधा पाटील यांना जाहीर झाला. 2020 पुरस्कार ज्येष्ठ कथाकार प्राध्यापक रंगनाथ पठारे यांना जाहीर झाला. तर 2021-22 या वर्षीचा दिलाच गेलेला 2021 पुरस्कार भारत सासणे यांना दिला गेलेला आहे. अशा प्रकारे हे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य वाङ्मय मंडळातर्फे दिले जाणारे जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत, त्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्याविषयी आपल्याला माहिती सांगता येईल. तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आज जो आपण घटक बघितला याच्या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर मी कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू.